मौलिनी ज्ञानेश्वरांनी जे जे माणसे भेटतात गावातली ती सगळी परमेश्वरासारखी असतात। आदरणीय पाटील साहेब आपल्या गावाचे आताच जे आपल्या समोर भाषण करून डॉक्टर भुवे साहेब जनार्दन भुवे गेल्या 50 वर्षापासून त्यांचा माझा परिचय आहे। मी कलमला शिक्षक होतो, छोटं गाव आहे, त्या ठिकाणी एक पेशंट होते, त्या पेशंटची काळजी भुवे साहेब घ्यायचे आणि त्यांना पत्र लिहायला, म्हणजे गावाचे नागरिक होते ते मराठवाड्याचे नांदेड सर, तुम्ही पत्र छान लिहिता, तुमचा अक्षर चालला आहे आणि तुम्ही सौंदर्यपूर्ण भाषेत लिहिता, मी ते पत्र लिहायचो त्यांना। भुवे साहेब मुखेडचे पुंडे साहेब जे आता साप रोग तज्ञ आहेत, शेळके साहेब हे 4-5 वर्षांपूर्वी परिचित झाला होता, त्यामुळे भुवे साहेब एक आहे आपल्या गावाचे आहेत हे मग तुम्हाला काल कळलं। मला भुवे साहेबांचा फोन आला की साहेब तुम्ही आमच्या गावाला येत आहात, आम्हाला अतिशय आनंद आहे। भुवे साहेबांचा मी गौरवाने उल्लेख करतो, त्यांचे बंधूही आहेत जे इंजिनियर होते त्यांचाही गौरवाने उल्लेख करतो। सरपंच साहेब डॉक्टर उमेश पाटील, तरुण नव्या दमाचा सळसळत रक्तांगामध्ये प्रत्येक माणूस शिकी झाला पाहिजे, युवतीमधला प्रत्येक माणसाला सन्मान मिळाला पाहिजे आणि ग्राम विकासाचं स्वप्न मनाशी बाळगून डॉक्टर उमेश पाटील सरपंच झाले आहेत। सरपंच साहेब तुमचं मी अभिनंदन करतो। गावागावामध्ये पहिली शिकलेले, दुसरी शिकलेले, चौथी शिकलेले सरपंच आम्ही बघतो, कधी कधी काही काही गावामध्ये लोकप्रिय नेते फार कमी शिकलेले असतात, परंतु समग्र महाराष्ट्राची, भारताची, देशाची जाणीव आहे आणि या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जाणीवेतून गावाचं सोनं कसं करायचं हे डॉक्टर उमेश पाटील यांच्या डोक्यामध्ये स्वप्न आहे, सुंदर सुंदर कल्पना आहे आणि त्यामध्ये मात्र त्यांचं मी खास अभिनंदन करतो की आपण सरपंच डॉक्टरांचं राजकारण नको, प्रत्येक राजकारणात रोज लोकांच्या शिव्या खा, आपण कसं घरी बोला। 2000 वर्षापूर्वी ग्रीस नावाच्या देशामध्ये अरिस्टॉटल प्लेटो हे बुद्धिमान लोक झाले, ते म्हणाले होते की राजकारणामध्ये डॉक्टर इंजिनियर तत्वज्ञ आणि बुद्धिमान माणसं आली पाहिजे। 2000 वर्ष